महिला व बाल विकास विभागाअंतर्गत मिशन शक्तीच्या माध्यमातून भंडारा येथील नागपूर नाका परिसरात 2020 साली सखी वन स्टॉप सेंटरची स्थापना करण्यात आली. या सेंटरमध्ये 5 वर्षात 806 महिला आणि मुलींना निवारा देण्यात आलाय. पाहूया या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट. संकटग्रस्त पीडितग्रस्त निराधार कौटुंबिक हिंसाचारग्रस्त संघर्ष ग्रस्त पीडित महिला व त्यांच्या बालकांना पुनर्वसनाकरिता पोलीस मदत निवारा सुविधा कायदेशीर मदत आरोग्य सेवा आणि समुपदेशन अशा मोफत सुविधा पुरवल्या जात आहेत. ज्यामध्ये 5 वर्षात 806 महिला मुलींना तात्पुरता निवारा देण्यात आला आहे. तर 492 महिलांचे कौटुंबिक समुपदेशन करून 244 महिलांचे संसार सखी वन स्टॉपच्या माध्यमातून सुरळीत करण्यात आले आहेत. संघर्षग्रस्त किंवा अन्यायग्रस्त महिलांना विविध प्रकारच्या मोफत सेवा दिल्या जात असल्याने महिलांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मी लता मुरे सखी वन स्टॉप सेंटर येथे केंद्र प्रशासक या पदावर कार्यरत आहे. आतापर्यंत आमच्याकडे 806 केसेस झालेले आहे आणि चालू वर्षात केसेस सुरूच आहेत. पण आत्तापर्यंत ज्या 2024 पर्यंतच्या केस आहेत ते 806 आहे आणि त्यामध्ये DBG केस 179 आहेत. दाखल केस आहे आमच्याकडे 511 आणि 492 ह्या काउन्सिलिंगच्या केस आहेत. त्यामध्ये अनेक महिलांचं पुनर्वसन देखील करण्यात आलेलं आहे. ज्या पीडित महिलांना त्यांची फॅमिली त्यांना स्वीकारायला तयार नसते अशा वेळेस अशा गरजू महिलांना आम्ही त्यांना शक्तीसदन अनाथ आश्रम आहे नागपूरला अशा ठिकाणी आम्ही त्यांना राहण्याची व्यवस्था करून देतो. कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा घरून पळून गेलेल्या मुली असतील त्याचबरोबर 18 वर्षाच्या आतील अल्पवयीन मुली ज्यांच्यावर अत्याचारग्रस्त मुलींना देखील बालकल्याण समितीच्या माध्यमातून या सेंटरला आणल्या जातात. शासनाच्या नियमाप्रमाणे 5 ते 10 दिवसाच्या या ठिकाणी निवारा दिला जातो. परंतु जोपर्यंत पुढील पुनर्वसन होत नाही तोपर्यंत या महिलांना याच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मी सुरेश वाघाडे, मी वन स्टॉप सेंटर येथे समुपदेशिका पदावर कार्यरत आहे. आमचं सेंटर 5 ऑक्टोबर 2020 पासून भंडाऱ्यात कार्यरत आहे. आतापर्यंत एकूण टोटल केसेस आमच्याकडे 806 झालेले आहेत. त्यापैकी समुपदेशनाच्या केसेस आहेत 492 केसेसपैकी जवळपास 250 ते 300 महिलांचं इथे समुपदेशनातून पुनर्वसन झालेलं आहे. त्याचबरोबर सेंटरमार्फत ज्या मनोरुग्ण महिला असतात अशा 9 मनोरुग्ण महिलांना आम्ही सेंटरमार्फत प्रादेशिक मनोरुग्णालय इथे पाठवलेलं आहे व त्याच्यापैकी 5 महिला हे आपल्या घरी उपचारातून व्यवस्थित होऊन आपल्या घरी परतलेल्या आहेत. या सखी वन स्टॉपच्या निमित्ताने संघर्षग्रस्त किंवा अन्यायग्रस्त महिला मुलींना हक्काचा निवारा उपलब्ध झालाय. मात्र नियमानुसार 5 किंवा 7 दिवसाचा हा तात्पुरता निवारा आहे. त्यामुळे जिल्ह्यात किमान 1 कायमस्वरूपी निवारा असल्यास याचा अन्यायग्रस्त महिलांना मोठा फायदा होईल.